बातमीपत्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत करते. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. वाळवा तालुक्यातील लाडेगावचे लोकनियुक्त सरपंच राजू उर्फ रणधीर हरिश्चंद्र पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार मिळाल्याबद्दल गावातील सर्व महिलांनी एकत्र येऊन लोकवर्गणीतून सरपंच यांचा सवत्निक सत्कार करण्याचा अनोखा कार्यक्रम पार पाडला. सरपंच पद हे मिरवण्यासाठी नसून ते गावाच्या लोकसेवेसाठी असतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे लोकनियुक्त सरपंच रणधीर उर्फ राजू पाटील होय. त्यांचा राजकारणाशी कोणताही संबंध नसताना त्यांनी शालेय जीवनापासून राजू पाटील हे गेली 20-25 वर्षापासून गावाची सेवा करत आहेत. मित्रांचे संघटन करून पाटील यांनी गावातील पिण्याच्या पाण्याचे जुने बरेच पूर्वीचे आड व विहिरी स्वच्छ करून सुशोभीकरण करणे, गावातील मुख्य रस्त्याच्या कडेला झाडे लावणे, संपूर्ण गाव निर्जंतुक करणे इत्यादी कामे केली आहेत. तर गावाला पिण्याच्या पाण्याची व शेतीच्या पाण्याची चणचण भासू लागल्याने लोकसहभागातून गावाबाहेरील ओढे स्वच्छ करून त्यांची दुरुस्ती करून ठिकठिकाणी बंधारे बांधण्याचे काम राजू पाटील यांनी केले आहे. यामुळे आज गेली 3-4 वर्षांपासून गावाच्या परिसरातील विहिरी तुडुंब भरल्या आहेत तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मार्गी लागला आहे. त्याचेच फलित म्हणून मागील 2017 ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये गावकऱ्यांनी ग्रामस्थांनी राजू पाटील यांना लोकनियुक्त सरपंच पदाची माळ गळ्यात घातली आहे आणि पाटील यांनी ते सार्थकी करून दाखवलं आहे. गावात आतापर्यंत जवळपास 15 कोटीच्या आसपास विकास कामे पूर्ण केली आहेत. तसेच गावातील महिला मुली अगदी सुरक्षितपणे वावरू शकतात याचा विश्वास महिलांना वाटू लागला आहे. गाव सर्व सोयींयुक्त बनून पाटील यांनी गावाचा चेहरा मोहराच बदलून टाकला आहे. गावासाठी सतत काहीतरी करण्याची पाटील यांची धडपड असून गावाच्या विकास कामासाठी निधी मिळवण्यासाठी राजू पाटील यांनी सर्वपक्षीय धोरण अंमलात आणले आहे. त्यांच्या या कामाचा कोल्हापूर येथील ग्रुप ऑफ मीडियाने दखल घेऊन त्यांना 2020 आदर्श सरपंच पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. यावेळी सरपंच म्हणाले, मला आदर्श सरपंच पुरस्कार मिळाला असला तरी माझ्या जन्मभूमीला लाडेगावला आदर्श गाव म्हणून राज्यात पुरस्कार मिळेल तेव्हाच माझा खरा सन्मान होईल असे पाटील यांनी बोलून दाखवले. तर आज गावातील महिलांनी एकत्र येऊन स्वतः लोकवर्गणी गोळा करून राजू पाटील यांचा सपत्निक सत्कार केला आहे. त्यामध्ये मंडप उभारणे, गावातील लोकांची जेवणाची सोय, संपूर्ण गावातून रांगोळी काढणे, स्पीकर लावणे, हळदी कुंकू इत्यादी सर्व स्वतः महिलांनी एकत्र येऊन कोणाचीही मदत न घेता राजू पाटील यांना सन्मानित केले. हा सांगली जिल्ह्यातील अनोखा उपक्रम असेल. तर गावातील महिलांकडून मिळालेला हा सन्मान हा राष्ट्रपती पुरस्कारापेक्षाही मोठा सन्मान असल्याचे राजू पाटील यांनी समाधान व्यक्त केले. तर पुढील काळात सरपंच पद हे बिनविरोध करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे महिला व पुरुष मंडळी यांनी कार्यक्रमात जाहीर केले. यासाठी वैशाली पाटील, संगीता ताईंगडे, नम्रता पाटील, अनिता पाटील, जयशीताई ताईंगडे, ग्रामपंचायत सदस्य धनश्री पाटील, वैशाली पाटील, मनीषा जाधव, पूनम मदने, अनुराधा पाटील, शोभा पाटील, मीना पाटील व गावातील सर्व महिलांनी पुढाकार घेतला होता. स्वराज्य मराठी न्यूज चॅनलसाठी प्रकाश सादळे, शिराळा.